अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। संचारबंदी संदर्भात गस्त घालत असताना सार्वजनिक ठिकाणी बसलेल्या टोळक्यास हटकले असता पोलिसाला मारहाण करून जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास वरणगाव येथे घडली आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की वरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी मनोहर पाटील व झिरो पोलीस हे दोघं तपत कठोराहून येत असताना गजानन टॉकीजवळ इस्लामपुरा भागामध्ये काही तरुण बाकावर बसलेले असताना त्यांना पोलीस मनोहर पाटील यांनी घरात बसा असे सांगितले असता त्याचा राग येऊन त्यांनी पोलिसांना काठीने मारहाण करून पोलीस जखमी केले आहे। प्रथम या तरुणांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मोटरसायकलला लात मारून मोटरसायकल खाली पाडली होती। त्यानंतर मारहाण सुरू केली, 4 ते 5 लोकांनी मारहाण केली असून यात पोलीस मनोहर पाटील जखमी झालेले आहे। त्यांना तात्काळ वरणगाव येथील बेंडाळे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्या डोक्याला 9 टाके तर हातालाही फ्रॅक्चर झाले आहे। लागलीच सदरची घटना पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोसे व हर्षल भोळे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, तसंच इस्लामपुरामध्ये जाऊन 3 आरोपींना ताब्यात घेतले। चौथा आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला समज देऊन सोडून देण्यात आले आहे। या प्रकरणी संशयित आरोपी अरबाज सय्यद, सलीम सय्यद, मुस्तकीन सय्यद या तिघांना ताब्यात घेतले आहे। या घटनेचा वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे करीत आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।